चलते तूफान से कोकण के 5 जिलों में काफी नुकसान हुआ है। करीबन 12,000 घरों का नुकसान हुआ है, साथ ही खेती का भी बड़ा नुकसान हुआ है, जिसका जायजा लिया है। और अभी आने वाले कुछ दिन तोकते तूफान का खतरा होने से अधिक सतर्कता बरती जा रही है, ऐसी जानकारी मदद व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार इनके द्वारा दी गई। तोकते निसर्ग वादळामुळे कोकण पट्टीच्या 5 जिल्ह्यांमध्ये प्राथमिक आता आम्ही जो अंदाज घेतला आहे तो नुकसान प्रचंड मोठा आहे आणि जवळपास 12,000 घरांची पडझड झाल्याची आता माहिती मिळते आहे आणि 15,000 लोकांना आम्ही सुरक्षित स्थळी हलवलं होतं आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात फळबागांचं नुकसान झालं, घरांचं झालेलं आहे, गोट्यांचं नुकसान झालेलं आहे आणि इलेक्ट्रिक विभागाचं MSEBचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। 2 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात आढावा बैठक घेतली होती। आम्ही आवश्यक असलेला सूचना आणि दक्षतेचे त्यांना आम्ही आदेश दिले होते दक्ष राहण्याचे, परंतु झालेलं नुकसान हे आता प्राथमिक अंदाजानुसार कालपासून आम्ही माहिती घेतो आहोत, तर पुन्हा हे जे झालेलं नुकसान आहे यामध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे। आत्ता 1 मी सर्व जिल्हाधिकाऱ्यांबरोबर VC द्वारे संपर्क करतो आहे आणि बैठक घेतो आहे। यानंतर आम्ही सविस्तर पंचनाम्याचे आदेश तर सर्व दिलेच आहे। कालपर्यंत काल रात्री 130 गावाच्या जवळपास संपर्क तुटला होता। आत्ता आत्ताच्या स्थितीला अजूनही 12-13 गावं अशी आहेत की ज्यांच्याशी संपर्क आता सुरू आहे, कारण प्रचंड वादळामुळे आणि पावसामुळे आणि विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे संपर्क होत नव्हता। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली होती, त्यामुळे ते रस्ता बंद होता, त्यामुळे संपर्क होत नव्हता। पण एकूण झालेलं नुकसान प्रचंड आहे, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्याचे संरक्षणाचे आदेश दिलेले आहेत। सविस्तर पंचनामे आल्यानंतर एकूण नुकसानीचा आकडा सांगता येईल।